आशीर्वाद तुझा एक विराए। तानिया, तानिया, हाँ, काय झालं? काय? अरे, हे काय केलं मी? मला ते द्रव्य सापडलं होतं, पण तो कावळा हो, तो कावळा आला आणि ती बाटलीच फोडली त्याने। तान्या, तान्या अगं केवढं लागलंय तुला? आधी औषध लावू आपण। नाही बटवा दादा, माझ्या हातून ही गुप्तोद्घाटक द्रवाची बाटली फुटायला नको होती। एकनाथ सरांनी माझ्यासाठी जे स्केच ठेवलं होतं त्यावर जर त्यांनी काही गुप्त मेसेज लिहिला असेल तर तो मला कळायला हवा। हो तान्या, पण तुला काही झालं नाहीये मला, मी आले। ऐक, मला सांग तू इतक्या घाईघाईत कुठं चाललीस? मी आले, थांब जरा। तानिया, आतमध्ये ही दोघं गेली आणि पोर एकटीच बाहेर राहिली, काय झालं असेल त्या खोलीत? आणि पलत पलत ही कयांशी निघाली? नाही तू मामाला बोलला पाहिजे। अरे आता ही परत त्या खोलीकडे निघाली। अरे काय लावलं काय पोरीन? इकडं तिकडं इकडं तिकडं फार डोसक्याचा ना भुगा करून टाकलाय पोरीन। नायटू मामाशी वार्ता ना केलीच पाहिजे। तानिया, तानिया तुझ्या हाताने एवढं लागलेलं असताना एवढ्या घाईघाईत गेलीस तू आणि घाईघाईत आलीस, पण कुठे गेली होतीस तू? आणि हातात काय? तू त्या दिवशी दिलेला कागद जो एकनाथ सरांच्या हातात होता आणि हळू हो या कागदावर जर काही गुप्त मेसेज असेल तर तो शोधण्याचा हा शेवटचा उपाय आहे। तुला खात्री आहे ना की हा उपाय काम करेल म्हणून? काय माहित, एकविराईची इच्छा असेल तर नक्की काम करेल। Thank you.
काहीच लिहिलेलं दिसत नाही त्याच्यावर. दिसेल. एकविराई, तूच आता या संकटातून मला बाहेर काढ. एकविराई, तुझीच कृपा आहे. बटवा दादा, बघितलंस माझा अंदाज खरा ठरला. बघू बघू. हे बघ, या चित्राशी जरी काहीतरी लिहिलेलं आहे. तानिया, अगं हे अक्षर तर यक्केच आहे. बघ बघ काय लिहिलंय. हो, वाचते. प्रिय तानिया, या क्षणी मी असेन की नाही माहीत नाही. समजा मी या जगात राहिलो नाही तरी मी तुला कायम मार्ग दाखवण्याचं काम करत राही. तू ती पाकळी विश्वासाने मला दिलीस, त्यामुळे ती जीवापेक्षा जास्त सांभाळणं माझं कर्तव्य होत. मला आपल्या क्लिनिकवर सतत कोणीतरी पहारा देतय असा संशय येत होता. म्हणून मला वाटलं पाकळी मी क्लिनिक मध्ये ठेवणं सेफ नाही. एकदा ती रद्दीवाल्याकडे सुद्धा गेली होती चुकून. त्यामुळे मी ती पाकळी अशा ठिकाणी ठेवतोय जिथून ती सहजासहजी कोणाच्याही हाती लागणार नाही. या पाकळीचं जितकं मी निरीक्षण केलंय, जितका अभ्यास केलाय त्यावरून सांगतो, या दगडी पाकळीचा आणि पाण्याचा काहीतरी दाट संबंध आहे. कारण यामुळे मला सतत तहान लागते. जेव्हापासून ही दगडी पाकळी मला दिली आहेस तेव्हापासून मला विलक्षण अनुभव आलेले आहेत. आणि या सगळ्या अनुभवात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे पाणी. म्हणून मी ही पाकळी माझ्या घरच्या पाण्याच्या टाकीमध्ये ठेवतो आहे. मला काही होऊ नये याची काळजी मी घेईन. पण समजा जर मला काही झालं किंवा आपली भेट होऊ शकली नाही तर तुला माहीत असावं यासाठी मी हा मेसेज लिहून ठेवतो. हा मेसेज लिहिण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तुला हे सांगणं आणि सावध करणं की या पाकळीचा शोध घेणारे आपण एकमेव नाही. इतरही काही जण या पाकळीचा शोध घेत आहेत हे लक्षात ठेव. एकनाथ सर, तुम्ही का नाही आहात इथे? नाही, मी ती पाकळी तुम्हाला द्यायलाच नको होती. त्या पाकळीमुळेच तुमचा जीव गेलाय. सॉरी एकनाथ सर. स्वतःला दोष देऊ नको स्थानिया. कोणाला कुणालाच टाळता येत नाही. फक्त एक गोष्ट सतत डोक्यात ठेव, या पाकळीचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे. ही कुणाही मनात दुष्ट हेतू असलेल्या लोकांच्या हाती लागता कामा नये. काका वृक्षस्य शाखां उपरि उपविशत् काका काकौ काका काकाभ्याम काकेभ्य काकेयु एका बुध प्राप्तवान. म्हणजे महाराज त्याने त्याचं काम केलं? अलबत् अलबत्, त्याला बोलवतोय आम्ही इथे. पण महाराज, आत्ताच आपण
गुरुला शिकवायचं नाही. होय महाराज. मोचनम समर्पयामि, मोचनम समर्पयामि. बुभुक्षित काकः, बुभुक्षित काकः. बुभुक्षित काकः, बुभुक्षित काकः. किं प्राप्तवान्, किं प्राप्तवान्, काय पाहिलंस तू तिथे? अरे काय मिळालं तुला तिथे? अशक्य प्राय गोष्ट शक्य केलीस तू. बळी बघ, आम्ही पाठवलेल्या आघोरी शस्त्रांनी आमच्या शत्रूला घायाळ केलंय. रक्त काढलंय त्याने तिचं. शाबास, शाबास. महाराजांना माझं बळ मिळू दे. आम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही सांगू तुला. मोचनम, 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 मोचनम. महाराज, बळी, शत्रू ताकतवान आहे, ताकतवान. पण काय ग तानिया, कुठे होतीस तू आणि फोन का घेत नव्हतीस माझा? ते जरा कामात होते मी. सांग ना काय झालं? अगं काय झालं, जे व्हायचं नाही ते झालं. वहिनी गेल्या घर सोडून. काय आई घर कुठे आणि का? तुझ्या सुलभा मावशींकडे गेल्या. आणि का म्हणजे? विक्रम आणि जास्वंद आता घरी नाही येणार का परत? त्या मुलीचं त्यांना तोंड. एक एक मिनिट. त्या मुलीचं नाही, माझी वहिनी आहे ती. या घरची सून आहे आणि दादाची बायको आहे. तिचं नाव जास्वंद आहे आणि तिचं नाव मानानेच घ्यायचं. अगं तानिया बेटा, माझी पण सूनच आहे ना ती. खरं तर वहिनी म्हणाल्या होत्या की आमच्या घरी यायचं.
पण मी आणि नंदनने त्यांना स्पष्ट सांगितलं की नव्या सुनेचं स्वागत याच घरात होणार, आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाणार नाही. मग काय त्या चिडल्या आणि स्वतःच्या बहिणीकडे निघून गेल्या. काय ग बेटा, तुला काही त्रास होतोय का? तुझ्यासाठी कॉफी वगैरे काही आणू का? आणि हाताला रुमाल का बांधलाय? ते काही नाही, असच. असच कस बेटा, आम्ही पण याच घरचे आहोत ना, आम्हाला सगळं कळायला हवं. आत्या ऐक ना प्लीज, जरा शांतपणे, माझं डोकं खरंच खूप दुखतं. बर बाई, नाही विचारत काय, राहिलं माझं कोणी काय ऐकेल तर खरं ना. मी फ्रेश होऊन येते. महाराज, प्रचंड वेदना आहेत पण आमचं चैतन्य शाबूत आहे अजून. एकाएकी काय झालं महाराज? तिचं रक्त. आजपर्यंत आम्हाला कळत नव्हतं तिच्यामध्ये नक्की असं काय आहे की माझ्यासारख्या महाशक्तिशाली तांत्रिकालाही ती वश होत नाहीये. तिच्या रक्षा कवचाला भेदता येत नाहीये. आज त्याचं रहस्य कळलंय. आम्ही सतत पराभूत होतो याच कारण तिचं रक्त. ते विष आहे आमच्यासाठी. स्वाहा. वाईटात सुद्धा चांगलं शोधलं पाहिजे बळी. आज आम्हाला कळलंय, आज न उद्या आम्ही तिचं रक्षा कवच भेदू, आमच्या अपमानाचा बदला घेऊ. बदला. आता मला शोधलं पाहिजे ती नक्की कोण आहे. ती प्रमोद ठाकूरची मुलगी असूच शकत नाही. तिच्यामध्ये काहीतरी वेगळंच रक्त आहे. मोचनम समर्पयामि. महाराज, चुकीच्या वेळेला आलो का? नाही नाही अनिश, योग्य वेळी आलास तू. आम्हाला सांग, आमच्या ज्या होणाऱ्या सुनबाई आहेत त्यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे? असं का विचारताय महाराज? तानियाबद्दल मला सगळं काही माहिती आहे, म्हणजे लहानपणापासून एकत्र वाढलो आम्ही. तानिया प्रमोद ठाकूरचीच मुलगी आहे? अर्थात महाराज. पण तुम्ही असं का विचारताय? अनिश, आम्हाला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि हा आमचा अंदाज नाही, आमची पक्की खात्री आहे.
त्या मुलीत ठाकूर खानदानाचं रक्त नाही, ती प्रमोद ठाकूरची मुलगी नाही। Thank you.